शरद पवारांना सुटण्याचं तिथ सिटिंग आमदार तिथे राष्ट्रवादीचं आहे तिकडून लढण्याचं काय आली म्हणजे विचारणा झाली तर शिंदे गटाचा आमदार असू दे उभाटाचा असू दे बी जे पीचा असू दे त्यांना हे तंत्र आहे की सतीश पाटलाशीच आपल्याला लढायचं आहे सतीश पाटीलला घालवण्यासाठी यांनी गणपती पाण्यात टाकलेला आहे पण मी जाणार नाही आज आपल्या माध्यमातून सांगेन मला अंबानेला कोणीही सांगितलं देवाचा देव इंद्रदेव उतरून आला तरी मी आंबनेला जाणार नाही तिकीट मिळेल म्हणूनच करायचं असं नाही माझा तो स्वभाव आहे मी तो ग्रामपंचायतपासून सभापतीपासून तो आजपर्यंत टिकवलेला पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधीही हो लोकांपासून लांब गेलेलो नाही त्यामुळे आजही सर्वेत सतीश आणण्याचं नाव येत असेल आत्ता तुम्ही म्हणाला की बेचाळीस गावं अमळनेरला जोडलेली आहेत अमळनेर राष्ट्रवादीकडे म्हणजे शरद पवारांना सुटण्याचं तिथ सिटिंग आमदार तिथे राष्ट्रवादीचं आहे मग तिकडून लढण्याचं काय आली म्हणजे विचारणा झाली तर माझ्या माझ्या कधीही डोक्यात ती संकल्पना आली नाही बेचाळीस गावं हे पूर्वी सर्वेचे आमच्याच मतदारसंघातले आहे आपल्या विचाराचा कोणी माणूस तिथे निवडून येत असेल तर त्याला मदत या निमित्तानं मी करण्याचा प्रयत्न करतो मला सांगायला आन आनंद होईल की दोन साली अपक्ष आमदार साहेबराव पाटील हे आमच्या त्या चाळीस बेचाळीस गावामधलंच एक गाव आहे राजवट तिथून उभे राहिले मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो मी त्यांनी मला मदत मदतीचं आवाहन केलं मी त्यांना मदत केली त्यांनाही जर विचारलं आपण की सतीश आण्णाची मदत तुम्हाला झाली होती का ते तेही सांगतील की सतीश आण्णाने माझा प्रचार केला मला गाडीत घेऊन फिरले आणि त्यावेळेला ते अपक्ष निवडून आले त्याच्यामध्ये सतीश आणण्याचासुद्धा वाटा त्या बेचाळीस गावाच्या जनतेशी असलेल्या संपर्कामुळे झाला चौदाला म्हणजे चौदाला शिरीष चौधरी निवडून आले त्याचा त्याच्यात माझा वाटा किती हा मी सांगणार नाही पण त्यावेळेलाही अपक्ष म्हणून ते निवडून आले त्याच्या त्या चाळीस बेचाळीस गावांची भूमिकाच महत्त्वाची होती एकोणासला राष्ट्रवादीकडून अनिल भाईदास उभे राहिले आपण त्यांना विचारा की या चाळीस बेचाळीस गावात त्यांना किती लीड होता प्रचंड प्रचंड लीड या बेचाळीस गावाने त्यांना दिला त्यामुळे ती मदत त्यांनाही आज झाली तुम्ही जो प्रश्न विचारला की मग तुम्ही आंबांड्यांमध्ये रा काहीच संबंध येत नाही एक आपल्या विचाराचा माणूस तिकडे निवडून येत असेल तर त्याचा फायदा आमच्या पक्षालाच होणार आहे उद्या आघाडीलाच होणार आहे त्यामुळे विरोधकांनी टाकलेला हा डाव आहे की सतीश पाटलांना आंबडायला गेला तर मग ही जागा मोकळी होते त्यांना आजही धाक जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना सतीश आणण्याचाच आहे प्रत्येक जो इच्छुक उमेदवार आहे त्याची फाईट सतीश आणण्याशी होणार आहे स्पर्धा जी लावली जाते त्यांच्याविरुद्ध सतीश आणा मग तो शिंदे गटाचा आमदार असू दे उभाटाचा असू दे बी जे पीचा असू दे त्यांना हे तंत्र आहे की सतीश पाटलाशीच आपल्याला लढायचं आहे उद्या जय पराजय हा माहीत नाही पण मग प्रपोगंड असा करायचं की सतीश पाटीलच आंबडण्याला उभे राहतील मग तुमचं काय सतीश पाटीलला घालवण्यासाठी यांनी गणपती पाण्यात टाकलेला आहे पण मी जाणार नाही आज आपल्या माध्यमातून सांगेल मला आंबणेला कोणीही सांगितलं देवाचा देव इंद्रदेव उतरून आला तरी मी आंबणेला जाणार नाही आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की तू आंबणेला लढ तरी मी लढणार नाही मी गरीब असेल पण माझ्या विचारापासून लांब जाणार मी एरोंडोल पारव्यामधूनच लढणार तुम्हाला आता मतदारसंघात फिरताना काय प्रश्न दिसतात काय मागच्या पाच वर्षात कारण मागच्या पाच वर्षात चिमनराव पाटील सत्ताधारी पक्षासोबत होते सत्तेत होते खरं म्हणजे मी सांगेल की मी पंच्याण्णवला निवडून आलो तो विरोधी पक्षाचा आमदार झालो चारला निवडून आलो मी सत्ताधारी पक्षाचा आमदार होतो किंबहुना मला मंत्रिपद देखील त्या काळात मिळालं ते एक वर्षासाठीच पालकमंत्रीपद मिळालं पण एक वर्षात ददी जोड ही संकल्पना राज्याला कळाली ती सतीश आणण्याच्या माध्यमातून मी पालकमंत्री असल्यामुळे डी पी डी सी म्हणजे ज्याला जिल्हा नियोजनाचा विक संबंध म्हणतात जिल्हा नियोजनाचा जो निधी असतो तो कशा पद्धतीचा वाटप करायचं तो पालकमंत्र्याच्या असतात त्यामुळे मी त्या अगोदर मी हा तालुका दुष्काळमुक्त केला गिरण्याचं वाया जाणारं पाणी माझ्या बोरी धरणात आणलं अनेक प्रकल्प मी त्यावेळेला भरून दाखवली कुठल्याही मदतीशिवाय त्यात मी कंक्राज धरण भरलं मसवे धरण भरलं बोकरबारी धरण भरलं मग ती जी माझी संकल्पना होती नदीजोड ती पूर्णत्वास येण्यासाठी मला पालकमंत्रीपद खऱ्या अर्थानं वरदान ठरलं त्यावेळेला मी डिपीडीसीचा प्रमुख असल्यामुळे नदीजोड हेड मी तयार केलं डी पी डी सीत आजपर्यंतच्या राजकीय जीवन म्हणजे पूर्ण जे समाजकारण राजकारण आपण पाहतो त्याच्यामध्ये शासन मदत करते कुठला प्रकल्प राबवण्यासाठी पण मी शासनाची मदत घेण्यापेक्षा त्यावेळेचे अर्थमंत्री अजितदादांकडे हा प्रस्ताव मांडला होता की त्यांनी मला सांगितले की तू डी पी डी सीचा प्रमुख आहे तुझंच नियोजन तिथे कर ना त्याप्रमाणे मी डी पी डी सीमध्ये जोड ही संकल्पना मांडली त्याच्यावर हेड निर्माण केलं त्याच्यामध्ये पैसा मी ठेवला आणि जिथे जिथे जे पाणी वाया जाणारं पाणी गिरण्याचं तिथे वळवण्याचा प्रयत्न केला आजही जळगाव जिल्ह्यामध्ये जिथे जिथे पाणी वळवलेला आहे तो माझा आठ ते नऊ मधला जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मी यशस्वी करू करू शकलो आणि म्हणून ती तुलना एकदा सत्ता मिळाली तर माणूस अनेक प्रयोग करू शकतो पण तो जनतेच्या हितासाठी घेतलेला निर्णय होतो चिमनराव पाटलांनी काय केले त्याच्यावर येतो आहे की जनतेनं तुम्हाला सत्ता दिली आणि तुम्ही योगायोगानं सत्तात आला तर त्याचा उपयोग जनतेच्या साठी करावा लागतो मतदारसंघाचा कायापलट करण्यासाठी करावा लागतो पण दुर्दैवाने इथे झालं नाही मी जे प्रकल्प नऊला आणला मी नऊला पराभूत झालो पण नऊ ते चौदा त्यावेळेचे आमदार चिमनराव पाटलांनी याचा पाठपुरावा केला नाही ते प्रकल्प तसेच अपूर्ण राहील आज मी सांगेल की चिमनराव पाटील नशिबान ठरले सुरुवातीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यामुळे ते एकत्रच त्यांचा शिवसेना होती तो दोन अडीच वर्षाचाही काळ त्यांना मिळाला त्याचाही पैसा त्याच्या माध्यमातून विकासासाठी आणला आता तर त्यांची लॉटरीच लागली लाग या लाग ला सगळ्या आमदारांची पन्नास आमदारांची की एकनाथ शिंदे फुटले हे गद्दार म्हणून तिकडे गेले त्यांना आता एकनाथ शिंदेना एकच आहे की यांना जपायचं आहे यांनी दिलेले जे काही प्रोजेक्ट असतील कामं असतील त्यांना ते थे मंजूर करतात डोळे झाकून त्याचं इस्टिमेट किती काय त्याचा फायदा यापेक्षा त्या आमदाराला जपण्यासाठी हे काम करतात मला असं म्हणायचं आहे की योगायोगानं हे सत्तेत राहिले पाच वर्ष त्या सत्तेचा उपयोग जनकल्याणासाठी केला पाहिजे होता मी आज सांगेल की या तालुक्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे कुठलाही मोठा प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये आला नाही आपल्या माहितीसाठी सांगेल की पंचवीस तीस वर्षापूर्वी आमदार चिमनराव हो पाटलांनी असंच स्वप्न या मतदारसंघाला दाखवलं की आपल्याला एक प्रोजेक्ट आणायचा आहे जी कापूस आपण पिकवतो शेतकरी त्याची जी पैखाठी असते कापूस वेतल्यानंतर त्या पैखाटीचा काहीच उपयोग होते ती काडी आपल्या माहितीसाठी कपाशीची जी काडी असते तिला आमच्याकडे पैखाठी म्हणतात त्यांनी असं सांगितलं की आपल्याला या का काड्या अशाच फेकून द्याव्या लागता। लागतात उपटून पाक टाकावं लागतात तर आपल्याला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे की त्या काडीपासून पार्टिकल बोट पार्टिकल बोर्ड जो प्लायवूड वगैरे असतो तो तयार करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट आपल्याला करा तयार करायचा ते जर झालं तर हजारो तरुणांना आपल्याला नोकरी लावता येतील <स्थाथ> दुर्दैवानं लोकं फसली की आपल्याला स्वप्न दाखवत आहे प्रत्येक घरात माणसं नोकरीला लागतील आपल्या पैकाटीला भाव मिळेल जे फेकून द्यावी लागते कापूस घेतल्यानंतर त्याला भाव मिळेल मी आपल्याला सांगेल की अतिशय गंभीर विषय आपण छेडलेला आहे आणि त्या काळामध्ये हजार हजार रुपयाचे शेअर लाखो शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले के करोडो रुपये जमा केले गेले के नीलकमल पार्टिकल बोर्डाच्या नावानं स्थापना झाली पण आज पंचवीस तीस वर्ष झाले त्या पार्टिकल बोर्डाचा तपास नाही पैशाचा हिशोब नाही वार्षिक सभा घेतल्या जात नाही आणि आज तो पार्टिकल पोर्ट उभा राहिलेला नाही तो पैसा तसाच पडू नये आपण जर पाच लाख रुपये टाक बँकेत टाकले एफ डी करून पाच वर्षात दहा लाख होतात यांनी करोडो रुपये पार्टिकल बोर्डाच्या नावावर शेतकऱ्यांकडून गोळा केले पण पार्टिकल बोर्ड गोळा झाले नाही आजही त्या शेतकऱ्याच्या नावावर सोसायटीच्या माध्यमातून ना बोजा टाकला गेला बँकेचा बोजा त्याच्यावर पडलेला आहे तो शेतकऱ्याला न्याय मिळत नाही त्याच्यावर वाचा पडत नाही आपण जो प्रश्न विचारला की यांची खरंच सत्ता सिद्धेच्या माध्यमातून मिळाली होती किमान ते आज सांगतात की मी सत्तावीसशे कोटीची कामं आणली ठीक आहे किती आणली आता इतिहास सांगेन